अरे त्यांचे त्यांनी तर रावणापेक्षा क्रूर काम तर सरकारने केलं. एवढे साधू लाखोच्या संख्येने गोळीबारात मारले होते. एवढं हे पाप तर रावणाने केलं नाही. काँग्रेस पक्ष हे कधी प्रभू रामचंद्राला मानत नव्हते. त्याच्यासोबत राहणारे तुम्ही कधी राम म्हणजे आणू शकत नाही, अजिबात नाही आणू शकत. अरे आदित्य ठाकरेच्या बापाला त्याला शेती काही कळतं का? शिंदे साहेब हे शेतकऱ्याचे पुत्र आहे, स्वतः शेती करतात. अयोध्या दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी एक टीका केली होती की ज्यावेळेला मुख्यमंत्री आणि तुम्ही आमदार सगळे जाणार होते तिकडे, कलियुगात रावण चालवणारे अयोध्याला चालले, आम्ही पुन्हा रामराज्य आणू, अशी टीका केली होती. ज्या काँग्रेस पक्षाने प्रभू रामचंद्राच्या जन्मावर आक्षेप घेतला होता की प्रभू रामचंद्र अयोध्येत जन्मले, याचा पुरावा काय? तुम्ही त्यांच्यासोबत गरबा करून राहिले. म्हणजे ज्यांना रामाचं अस्तित्वच मान्य नाही भारतामध्ये, ज्यावेळेला प्रभू रामचंद्राचं बद्दल रथयात्रा निघाल्या, त्या मंदिराबद्दल आंदोलन झाली, त्यावेळेला देशात काँग्रेसचं सरकार असताना त्या शरीरच्या नदीच्या पात्रामध्ये लाखो साधू संतांच्या लाशा पडल्या होत्या. नदी पात्रात पाणी कमी इतके माणसं तुम्ही मारले होते. आणि त्या लोकांसोबत तुम्ही आघाडीसोबत जाताना तुम्ही कोणती भाषा करता? अरे त्यांनी तर रावणापेक्षा क्रूर काम त्या सरकारने केलं. एवढे साधू लाखोच्या संख्येने गोळीबारात मारले होते. एवढं हे पाप तर रावणाने केलं नाही. एवढं पाप करणाऱ्या पक्षासोबत तुम्ही जाताना आम्हाला काय शहाणपणा शिकवता की तुम्ही रावणासोबत आम्ही चाललो, आम्ही रामराज्यांना? काँग्रेस पक्ष हे कधी प्रभू रामचंद्राला मानत नव्हते. त्याच्यासोबत राहणारे तुम्ही कधी राम म्हणजे आणू शकत नाही, अजिबात नाही आणू शकत. आदित्य ठाकरेंनी परत एक मुख्यमंत्री बांधावर फोटो काढण्यासाठी. अरे आदित्य ठाकरेच्या बापाला त्याला शेती काही कळतं का? शिंदे साहेब हे शेतकऱ्याचे पुत्र आहे, स्वतः शेती करतात. त्याच्यामुळे अशा मेमलट पोराने कोणावर टीका करायची अक्कल त्याला असली पाहिजे. आपण आपलं वय किती, आपण काय करतो, आपण कधी शेतीत गेलो का? मुख्यमंत्री असून आम्ही शेतीत काम करताना मुख्यमंत्री पाहतो, कोणाबद्दल आपण बोलतो काही कळलं पाहिजे ना. अयोध्याला जाताना मुख्यमंत्र्यांसोबत आमदारांचा मोठा गट गेला नाही, काही नाराज आहेत, काहीतरी गडबड होते असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतात सारखी स्वप्न पडतात, बा फेब्रुवारीमध्ये सरकार पडणार, मार्चमध्ये पडणार, आमदारात गट फुटणार. अरे तुला काय गरज आहे आमच्याकडे बघायची? जे एकदा बाहेर पडले 50 पडतो आम्ही. सारखं 40-40 नको, 50 आहेत आम्ही एकट्टी. आम्ही कोणाला काम असेल, कोणी राहिलं असेल, कोणाची तब्येत खराब असेल, याचा अर्थ काय आम्ही गट फुटला असं थोडी होतं, अजिबात होणार नाही. तुम्ही तुमचे सांभाळून ठेवा.